नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानवी हक्क ह्युमन राईट वन या क्रेडिट कोर्समध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक डॉक्टर कैलाश मांटे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण ह्युमन राईट वन या अंतर्गत भारतीय राज्यघटना आणि भारतातील मानव हक्कांचं संरक्षण करणाऱ्या यंत्रणा यांचं अध्ययन आतापर्यंतच्या काही तासाच्या व्हिडिओमधून काही लेक्चर्सच्या माध्यमातून आपण भारतातील मानव अधिकारांच्या संबंधातली यंत्रणा जी की आहे तर ती इथे अभ्यासलेली आहे. आता आपण मानवी हक्क मूलभूत किंवा मानवी हक्क आणि भारतीय संविधानामध्ये मानवी हक्कांच्या संदर्भात संवर्धनासाठी संरक्षणासाठी कशा प्रकारच्या तरतुदी कोणकोणत्या तरतुदी या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहे तर याचा आढावा आता आपण इथे करतो आहोत. मागील व्हिडिओमध्ये संविधानाची जी की उद्देशपत्रिका आहे त्याला सरनामा असं इथं सुद्धा म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये प्रॅम्बल प्रस्तावना इंट्रोडक्शन असं म्हटलं जातं. जो संविधानाच्या सुरुवातीचा प्रारंभीचा भाग जो की आहे तर त्याविषयीची माहिती त्या उद्देशपत्रिकेतून भारताच्या सरनाम्यातून प्रेम्बलमधून कशा पद्धतीने मानवाधिकारांचं संरक्षण करण्याचं काम मानवाधिकारांची हमी देण्याचं काम ग्वाही देण्याचं काम भारताचा सरनामा भारतीय संविधानाचा सरनामा हा करत असलेला आपण दिसतो, उद्घोषणा त्याच्यातून होत असलेलं आपण दिसतं आणि त्याचा आढावा आपण मागील व्हिडिओमध्ये करून घेण्याचा प्रयत्न हा तिथे विस्तृत प्रमाणात तिथे केलेलं असल्याचं आपण दिसतं. आणि आपण आज भारतीय राज्यघटनेतील जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्याला मूलभूत अधिकार असं म्हटलं जातं. हा ही संकल्पना मानव अधिकारांच्या संदर्भात कशा पद्धतीने त्या मानव अधिकारांला पूरक हे मूलभूत अधिकार मानवी हक्क मूलभूत हक्क जे आहेत याचा आढावा आजच्या या तासामध्ये करून घेण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत. मूलभूत हक्क आणि मानवी हक्क मानवाच्या विकासासाठी अत्यंत आणि नितांत जे काही हक्क आवश्यक आहे तर ते भारतीय संविधानकारांनी भारतीय राज्यघटनेच्या भाग तिसऱ्यामध्ये त्याला मूलभूत अधिकार म्हणून तिथं मान्यता दिलेली असल्याचं आपण दिसतं. मूलभूत अधिकाराची ही जी काही संकल्पना आहे तर ही संकल्पना आपण मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं जे काही संविधान आहे तर या अमेरिकेच्या संविधानापासून ही संकल्पना स्वीकारलेली असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे अमेरिकेचं जे काही संविधान आहे तर त्या अमेरिकेच्या संविधानमध्ये सुद्धा अमेरिकन नागरिकांना अशा प्रकारचे मूलभूत अधिकार इथं प्रदान केले गेले. भारत म्हणजे अमेरिकन संविधान आहे तर ते तशाच पद्धतीने भारतीय नागरिकांनासुद्धा काही मूलभूत अधिकार इथं प्रदान केले. आता अमेरिकेतले जे काही मूलभूत अधिकार असेल आणि भारतातले जे काही मूलभूत अधिकार असेल तर यामध्ये फरक तिथं असल्याचं आपण दिसतं. आणि मग भारतीयांसाठी जे अत्यंत आवश्यक आहे नितांत आवश्यक आहे असेच मूलभूत अधिकार म्हणजे आपण पूर्णतः अमेरिकेतले जे की संविधानामधले मूलभूत अधिकार असतील तर ते तशा तसे ते कॉपी पेस्ट केले नाही तर तसे तसे ते स्वीकारले नाही तर भारतीय परिस्थितीला अनुरूप अशी बदल करून जे काही असतील तर ती संकल्पना इथे आपण स्वीकारलेली असल्याचं आपण दिसतं. परंतु मूलभूत अधिकाराची जी की मूळ संकल्पना अमेरिकन संविधानामध्ये आहे तर त्याच धर्तीवर त्याच पद्धतीने भारतीय नागरिकांना सुद्धा मूलभूत अधिकार इथे भारतीय संविधानातील भाग 3 प्रशिष्ट 3 ते समाविष्ट केले गेलेले असल्याचं आपण दिसतात. आज भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार जे की आहे तर ते फंडामेंटल राईट्स म्हणून भारताचे भारतीय राज्यघटनेतील कलम 12-35 ते तिथे नमूद केले गेलेले असल्याचं आपण दिसतात. आणि या मूलभूत अधिकारांविषयी या मूलभूत अधिकारांच्या तरतुदीतून कशा पद्धतीने आणि कशाप्रमाणे मानवी अधिकारांचं संरक्षण होतं कशा पद्धतीने हे मूलभूत अधिकार मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सुसहाय्यक आहेत उद्घोषणा करणारे आहेत तर हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे अभ्यासण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. तर आज आपण जी संकल्पना आज जो आज जी घटक आपण अभ्यासणार आहोत तर ते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार जे की आहेत तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत.
एक एक दोन मिनटामध्ये फक्त आपली स्क्रीन जी काही आहे तर मी ती स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून आपल्याला हा जो काही घटक आहे तर तो समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ते ठरेल. आज जी संकल्पना, आज जो घटक आपण इथे अभ्यासणार आहोत तर तो म्हणजे मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, जे काही आहे भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागात कलम 12-35 सहा प्रकारचे जे काही अधिकार भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहे तर त्याचा सविस्तर असा आढावा आपण इथे करून घेणार आहोत. आता हे मूलभूत अधिकारची संकल्पना नेमकी काय आहे तर ती अगोदर आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न हा करूयात. भारतीय व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक हक्क आवश्यक असून लोकशाही देशात हक्कांना घटनात्मक स्थान दिल्याने हक्कांचे रूपांतर मूलभूत हक्कांमध्ये तिथे झालेले असल्याचं आपण दिसतो. मूलभूत हक्क म्हणजे असे हक्क जे देशाच्या राज्यघटनेत लिखित स्वरूपात असतात व ज्या हक्कांना न्यायालयीन संरक्षण तिथं प्राप्त असतं, तर अशा हक्कांना मूलभूत हक्क इथं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसतं. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागात कलम 12-35 सहा हक्क दिले असून ते शासनावर बंधनकारक आहेत, तसेच त्याला कायदेशीर संरक्षणही प्रदान करण्यात आलेले आहे आणि त्यांनाच तिथे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स असं तिथं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसतं. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क जे काही आहे तर एक जे काही हक्क आहेत तर ते आपण इथे अभ्यासणार आहोत. भारतीय नागरिकांना सध्या सहा प्रकारचे जे काही अधिकार इथे बहाल केले गेलेले आहे तर त्या सर्व अधिकारांचा आपण एक क्रमशः त्याचा अध्ययन इथे करणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या भाग तिसऱ्यात कलम 12-35 मूलभूत हक्क विश्लेषण जे काही आहे तर ते तिथं देण्यात आलेलं असल्याचं आपणास दिसतं. कलम 12 राज्य म्हणजे काय त्याचे विश्लेषण असून कलम 13 मूलभूत हक्कांविरुद्ध असणारा कायदा बेकायदेशीर ठरवण्याची तरतूद तिथं करण्यात आलेली आहे. म्हणजे मूलभूत अधिकारांवर मर्यादा आणणारा, मूलभूत अधिकारांना बेकायदा ठरवणारा किंवा मूलभूत अधिकार धोक्यात आणणारे जे काही कायदे असतील तर ते अवैध ठरवण्यासाठी, चुकीचं ठरवण्यासाठी, बेकायदेशीर ठरवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 13 जे काही आहे तर त्यामध्ये तशा प्रकारची तरतूद तिथे केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. आता एक जे काही अधिकार आहेत तर ते आपण सविस्तररित्या तिथे बघणार आहोत. पहिला जो काही अधिकार आहे भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार म्हणून तो इथे प्रदान केला गेलेला आहे तर तो म्हणजे समतेचा हक्क, राईट टू इक्वॅलिटी. हा जो काही फर्स्ट फंडामेंटल राईट आहे तो भारतीय नागरिकांनी इथे बहाल केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. भारतीय राज्यघटनेतील कलम 14-18 हे जे काही कलम आहेत तर ते राईट टू इक्वॅलिटी, समतेचा हक्क, समतेचा अधिकार याशी संबंधित तिथं असल्याचं आपण दिसतं. त्यामध्ये पहिला जो काही कलम आहे तर ते म्हणजे कलम 14, या कलम 14 कायद्यापुढे समता हे तत्व भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेलं असल्याचं आपणास दिसतं. सर्व भारतीय नागरिकांना कायद्यापुढे समान मानले जाईल, कोणीही कायद्यापुढे कनिष्ठ असणार नाही, कोणी उच्च असणार नाही, कोणी नीच असणार नाही, कोणी वरिष्ठ असणार नाही, कोणी कनिष्ठ असणार नाही, कायद्यापुढे सर्व समान असतील. कोणी गरीब असणार नाही, कोणी श्रीमंत असणार नाही, कायदा हा सर्वांसाठी समान असेल. असं हे जे काही तत्व जे काही आहे इक्वल बिफोर लॉ हे जे काही तत्व आहे तर हे कलम 14 भारतीय राज्यघटनेमध्ये ते स्वीकारले गेलेले असल्याचं आपण दिसतं आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण ते तिथे कलम 14 ते प्राप्त झालेलं असल्याचं आपणास दिसतं. कलम 15 भेदभावाचा अभाव, जात धर्म जन्मस्थान यावरून भेदभाव केला जाणार नाही. भारतीय नागरिकांना याचं आश्वासन दिलं जातं की त्यांच्यामध्ये, नागरिकांमध्ये
कोणत्याच प्रकारचा भेदभाव तिथं केला जाणार नाही. कोणाच्या जातीवरून, कोणाच्या धर्मावरून, कोणाच्या भाषेवरून, कोणाच्या जन्मस्थानावरून असा कोणताच भेदभाव त्यांच्यामध्ये केला जाणार नाही याची ग्वाही देणारं कलम भेदभावाचा अभाव कलम 15 तिथे त्याची समानता ते प्रदान करणारं तिथं असल्याचं आपणास दिसतं. कलम 16 जी की आहे तर ती संधीची समानता अपॉर्च्युनिटी इक्वल अपॉर्च्युनिटी ही जी की आहे तर हे कलम 16 ती प्रस्थापित केले गेलेली असल्याचं आपण असतो. राज्याच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक नोकऱ्यात अथवा जागेवर किंवा रोजगाराच्या संधींसाठी जागेवर नियुक्ती करण्याबाबत सर्व नागरिकांना समान संधी दिली. ज्यांना नोकरीद्वारे किंवा विविध संधींच्या माध्यमातून त्यांचं व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जे की संधी असतात तर त्या सर्वांनाच त्या समान संधी त्या तिथे दिल्या जातील असं विकासाची समान संधी हे कलम 16 त्याची समतेचे प्रस्थापना करणारा तिथं असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर कलम 17 जे की आहे तर भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जे की काळिंबा फासणारं गालगोट लावणारं जे काही परंपरा प्रथा जी की होती तर ती म्हणजे अस्पृश्यता. तर भारतामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये जे काही चतुर्वर्णातील शेवटचे 2 वर्ण शूद्र आणि अतिशूद्र तर यांना जी काही अमानवीय वागणूक दिली जात होती अस्पृश्यता तिथं पाळली जात होती तर त्या अस्पृश्यतेला पाळणं हा कायद्याने तिथे गुन्हा तिथं ठरवण्यात आला असलं आपण दिसतं. आणि मग मानवामध्ये भेद निर्माण करणारं ही जी काही अस्पृश्यता होती मानवाला अमानवीय वागणूक देणारी ही जी काही अस्पृश्यता होती तर ती कायद्यानुसार आता पाळणं तिथं गुन्हा किंवा त्यातला संरक्षण तिथं दिल्या गेले असल्याचं आपण दिसतो. अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारं जे काही कलम आहे आणि सर्वांना समानतेने खऱ्या अर्थानं समतेची प्रस्थापना करणारं जे काही तत्व आहे तर ते 17 तिथं ते कलम 17 तिथं असल्याचं आपणास दिसतं. कलम 18 जे काही आहे पदव्यांची समाप्ती तर कलम 18 भारतीय राज्य घटनेमधून आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या पदव्या होत्या भारतीय नागरिकास लष्करी आणि शैक्षणिक आणि आत्ताच्या ज्या काही त्यांनी विशेष असं काम केलेलं असेल तर त्या पदव्या सोडून अजूनही समाजव्यवस्थेमध्ये काही पदव्या प्राचीन कालखंडामध्ये अस्तित्वात होत्या जसं की राजे पाटील अजूनही बहादूर अशा ज्या काही या पदव्या होत्या तर त्या पदव्यामुळे त्या व्यक्तीला त्या समाजव्यवस्थेमध्ये विशेष असे अधिकार तिथं प्राप्त होत होते. परंतु त्या ज्या काही ऐतिहासिक अशा पदव्या होत्या तर त्याची समाप्ती करून आता नवीन ज्या काही पदव्या आहे तर त्या लष्करी पदव्या असतील शैक्षणिक क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील ज्या काही अत्युच्च असे काम केलेले जे काही खेळाडू याच्यातील जे काही असतील तर त्यांना भारतरत्न त्यानंतर कृषीरत्न त्याचबरोबर आपण बघतो की खेळाडूंसाठी खेळरत्न पद्मश्री पद्मभूषण महाराष्ट्रभूषण असे जे काही पुरस्कार आहे साहित्य अकादमीचे पुरस्कार असेल तर ते असे पुरस्कार आता लोकांना प्रेरणा मिळावी या भावाने तिथं तिथं दिले जात असलेलं आपल्याला दिसतात. आणि ज्या काही ऐतिहासिक अशा ज्या काही पदव्या होत्या तर त्याची समाप्ती कलम 18 तिथं केल्या गेली असलेलं आपण दिसतं. आणि यामुळे भारतीय समाजव्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करणारं जे काही समतेचं तत्व आहे तर ते कलम 14-18 तिथे ते मांडल्या गेलेलं असल्याचं आपल्यास दिसतं. दुसरा जो काही अधिकार आहे तर तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार फ्रीडम राईट टू फ्रीडम हा जो काही आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 19-22 स्वातंत्र्याचा हक्क भारतीय नागरिकांना तिथं बहाल केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. कलम 19 भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततापूर्वक निशस्त्राशिवाय सभा घेण्याचं स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य वास्तव स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य कलम 19 ज्या व्यक्तीच्या विकासासाठी राष्ट्राच्या विकासासाठी आणि समाजाच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी जे स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक आहे तर त्या स्वातंत्र्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे की असेल आपलं विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य समता शांततापूर्वक सभा घेण्याचं शस्त्राशिवाय निशस्त्रासह सभा घेण्याचं स्वातंत्र्य संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य संचार म्हणजे
भारतामध्ये कुठेही भ्रमण करण्याचं स्वातंत्र्य, वास्तव करण्याचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्य, अशा प्रकारची सहा स्वातंत्र्य इथे भारतीय नागरिकांना कलम 19 द्वारे ते प्रदान केले गेलेले असल्याचं आपण दिसतं. असं जरी असलं, हे स्वातंत्र्य जरी भारतीय नागरिकांना बहाल जरी केले गेलेले असले तरी या स्वातंत्र्यावर युक्त अशी बंधने इथे घातल्या जात असल्याचं आपण दिसतं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार मांडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु असेच विचार मांडण्याचं स्वातंत्र्य नाही जेणेकरून देशाची, समाजाची, त्या शहराची, त्या राज्याची एक शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल. हिंसक, भडकाऊ आणि हिंसेला उत्तेजन देणारं, समाजामध्ये तेढ निर्माण करणारं भाषण तुम्हाला तिथे करता येणार नाही. अशा युक्त जे काही बंधने आहेत तर तिथे घालून दिल्या असल्या आपल्याला दिसतात. संघटना किंवा सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, पण शस्त्राशिवाय सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. शस्त्रासह तुम्हाला इथे सभा घेण्याचं स्वातंत्र्य तिथं नाही. संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण तुम्हाला भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या संघटना स्थापन करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला सिमीसारख्या संघटना स्थापन करता येणार नाही, तुम्हाला लष्करे तोयबासारख्या संघटना स्थापन करता येणार नाही, तुम्हाला नक्षलवादी संघटना स्थापन करता येणार नाही, तुम्हाला बाबर खालसा किंवा शेरे पंजाब अशा ज्या काही ज्या खालसा संघटना ज्या काही आहेत तर त्या स्थापन करता येणार नाही, तुम्हाला LTF स्थापन करता येणार नाही. म्हणजे संघटना तुम्हाला त्या स्थापन करता येईल, परंतु राष्ट्राची एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या समाजामध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या संघटना तुम्हाला काही स्थापन करता येणार नाही. असं युक्त बंधने इथे भारतीय स्वातंत्र्यावर तिथे लादल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतात. कलम 20 मध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल तत्कालीन कायद्यानुसार त्याला शिक्षा दिली जाईल. कलम 20 मध्ये ज्या व्यक्तीने एखाद्या कायद्याचं उल्लंघन केलं असेल आणि त्या कायद्यानुसार जी काही शिक्षा असेल तर त्या तशी शिक्षा देण्याचा अधिकार तिथं त्या राज्याला तिथं असल्याचं आपण दिसतं. व्यक्तीकडून घडलेल्या एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा त्याला शिक्षा दिली जाणार नाही. एखादा गुन्हा एखाद्या व्यक्तीकडून एकदा घडला असेल तर त्याला एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा त्याला शिक्षा देता येणार नाही. नंबर 3, कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास तिथं भाग पाडलं जाणार नाही. कोणताही जो काही एखादा व्यक्ती असेल तर त्याला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी त्याच्यावर बळजबरी किंवा त्याला त्याच्यावर जोर जबरदस्ती तिथं करता येणार नाही. असं प्रकारचं स्वातंत्र्य जे की आहे तर ते स्वातंत्र्य कलम 20 नुसार ते भारतीय नागरिकांना बहाल केलं गेलेलं असल्याचं दिसतं. कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित स्वातंत्र्य कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय तिथं हिरवून घेतल्या जाणार नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही एखादा कायदा असेल आणि त्या कायद्याच्या उल्लंघनासाठी जर त्याला त्याचं जीवन हेरून घेण्याचा किंवा त्याला फाशी देण्याचा अधिकार असेल तर त्या इतर अशा कोणत्याही याच्यासाठी त्याचं जो काही जीव त्याचं जे काही आहे तर ते जीवताचं स्वातंत्र्य हिरवून घेता येणार नाही. असं म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे जे काही राष्ट्रद्रोहाचा खटला असेल, त्याचबरोबर खुनाचा खटला असेल, असे जे काही खटले आहेत की ज्या कायद्यांच्या उल्लंघनासाठी व्यक्तीला इथे फाशीची शिक्षा दिली जाते तर त्याशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी कोणत्याही व्यक्तीचं जीवन तिथं हरण करण्याचं काम तिथं होणार नाही याची ग्वाही देणारा हा कलम 21 तो तिथं असल्याचं आपणास दिसतं. कलम 21A मध्ये 6 ते 14 वर्षाखालील प्रत्येक मुलामुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क हा इथे बहाल केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. कलम 22 नुसार कोणत्याही व्यक्तीला अटकेची कारणे सांगितल्याशिवाय अटकेत ठेवता येणार नाही. तसेच अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर किंवा न्यायाधीशासमोर उभं करणं ते तिथं आवश्यक ठरत असल्याचं आपणास दिसतं. कोणत्याही व्यक्तीला त्याला कारण सांगितल्याशिवाय विनाकारण त्याला अटक करता येणार नाही आणि अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायाधीशासमोर हजर करणं तिथं बंधनकारक तिथं असल्याचं आपण दिसतं. आणि अशा पद्धतीने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्याचा जो काही अधिकार आहे कलम 21, 19 ते कलम 22 पर्यंत अशा वेगवेगळे प्रकारचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना प्रदान करणारे हे स्वातंत्र्याचा अधिकार तिथं तो असल्याचं आपण दिसतं. तिसरा जो काही अधिकार, महत्त्वाचा जो काही अधिकार आहे
तर तो म्हणजे शोषणाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार, कलम 23 आणि कलम 24 नुसार. कलम 23 नुसार माणसाच्या खरेदी विक्री आणि वेठबिगारी पद्धतीवर मनाई तिथं करण्यात आली असल्याचा आपण दिसतो. भारतीय समाज प्राचीन काळातील जो काही समाज होता, तर तिथे माणसाची खरेदी विक्री करणं, गुलाम ठेवणं किंवा वेठबिगार ठेवणं ही पद्धती भारताच्या समाजव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात प्रचलित तिथं असल्याचं आपण दिसतं. आणि मग हा जो काही मानवी व्यापार जो काही आहे, तर तो अमानवी आहे, मानवाच्या मूलभूत अधिकारांचं हनन करणारा आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनामध्ये शोषणाविरुद्धचा जो काही अधिकार आहे, तर तो कलम 23 नुसार माणसाच्या खरेदी विक्री आणि वेठबिगारीची जी काही ज्या काही भारतीय समाजव्यवस्थेमधल्या परंपरा प्रथा ज्या काही होत्या, तर त्याला काळी त्याला ज्यावर बंदी आणणारा, मर्यादा आणणारा, तो थांबवणारा हा काय कलम तिथं ते असल्याचं आपण दिसतं. कलम 24 नुसार 14 वर्षाखालील मुलांना खाणीच्या व अथवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास म्हणजे बालमजूर म्हणून काम करण्यास बंदी घालणारा कायदा कलम 24 हा जो काही आहे, तर तो तिथे भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 बालकामगारास बंदी हा जो की जे काही शोषण बालकामगार म्हणून होतं बालकांचं, तर ते थांबवणारा हा बालकामगार साठी असलेला हे कलम 24 तिथं ते असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 4 जो काही आहे, तर तो राईट फ्रीडम टू रिलिजन धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25-28 नुसार इथे 4 जो काही मूलभूत अधिकार आहे, तर तो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो काही आहे, तर तो इथे भारतीय नागरिकांना बहाल केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 25 प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचे आचरण पालन आणि प्रसार करण्याचा अधिकार असेल. भारतामध्ये कोणत्याही ज्या व्यक्तीला वाटेल की ज्याला आपल्याला आपला धर्म आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार मला या धर्माचं आचरण करायचं, पालन करायचं आणि प्रसार करायचं आहे, तर हे स्वातंत्र्य व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य जे की आहे, तर हे कलम 25 भारतीय नागरिकांना प्रदान केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. नंबर 26 जे काही कलम आहे, तर ते म्हणजे धार्मिक संस्थांना संस्थान स्थापन करणे, तिचा कारभार पाहणे, खर्चासाठी संपत्ती बाळगणे इत्यादी अधिकार धार्मिक संप्रदायास तिथं देण्यात आलेले असतात. दिसतात प्रत्येक धर्माच्या ज्या काही धार्मिक संस्थान असेल, तर ते स्थापन करणे, तिचा कारभार पाहणे, तिच्या खर्चासाठी संपत्ती बाळगणे इत्यादी धार्मिक अधिकार जे काही आहेत, तर ते त्या त्या संप्रदायाला तिथे प्रदान करण्याचं काम हा कलम जो 26 आहे, तो तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 27 नुसार कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सक्तीने कर गोळा करता येणार नाही. आपल्याकडे जुन्या कालखंडामध्ये जंजिया कर असेल, असे जे काही कर होते, तर ते कर विशिष्ट अशा धर्मांकडून सक्तीने वसूल केले जात होते. तर कोणत्याही धार्मिक कर्मासाठी तुम्हाला सक्तीने कर इथं गोळा करता येणार नाही. सोखुशीने तुम्हाला कर गोळा करता येईल, पण सक्तीने कंपल्शन मॅन्डेटरी असा कोणताही टॅक्स जो काही आहे, तर धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्हाला तो गोळा करता येणार नाही. हे ही जी काही मर्यादा आहे, हा जो काही पायबंद आहे, तर हा कलम 27 नुसार तो घालून देण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 28 नुसार शासकीय अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण देण्यास बंदी घातलेली असल्याचं आपण दिसतो. ज्या संस्थांना सरकारकडून अनुदान मिळतं, तर त्यांच्यामधून जे काही शिक्षण तिथं दिलं जातं, तर ते धार्मिक शिक्षणावर तिथं बंदी घातण्याचं काम तिथं केलं जात असलं आपण दिसतं. आणि अशा पद्धतीने धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा हा 4 धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा कलम 25-28 भारतीय नागरिकांना तो बहाल केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. जो पुढचा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे, तर तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29-30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारतीय नागरिकांना बहाल केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. कलम 29 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकास स्वतःची भाषा, विशिष्ट अशी भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार तो तिथं बहाल करण्याचं काम हा कलम 29 तिथं तो करत असल्याचं आपण दिसतो. याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 30 जे काही आहे, तर ते धार्मिक भाषिक आधारावर सर्व अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा चालवण्याचा अधिकार तिथं प्रदान करत असल्याचं आपणास दिसतं. भारत प्रत्येक जो काही भारतीय नागरिक असेल, तर त्या कलम 29 नुसार त्यांना भारतीय नागरिकास स्वतःची भाषा असेल,
लिपी असेल, संस्कृती असेल, त्यांच्या प्रथा परंपरा ज्या काही असतील तर त्या जतन करण्याचा अधिकार हा कलम 29 भारतीय नागरिकांना प्रदान करण्याचं काम तो तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. तर कलम 29 जे काही आहे भारतामध्ये ज्यांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून आपण जसं की नॅशनल मायनॉरिटी कमिशन जो की आहे तर त्यामध्ये बघितलेलंच आहे की भारतामध्ये 6 जे की आज 6 धार्मिक समुदाय आहेत तर त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे. तर या अल्पसंख्याक समुदायांना आपल्या धार्मिक किंवा भाषिक आधारावर सर्व अल्पसंख्याक वर्गांना त्यांच्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार तिथे बहाल केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मूलभूत अधिकार घटनात्मक उपायांचा हक्क. कलम 32 भारतीय नागरिकांना आपल्या हक्कांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हा दिलेला आहे. घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कानुसार व्यक्तीच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी न्यायालयाला पुढील 5 आदेश तिथं काढता येतात. भारताचं जे की सर्वोच्च आणि उच्च न्यायालय आहे तर त्यांना खालील प्रकारचे 5 आदेश काढून मानव अधिकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली असल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून त्यासाठी भारताचं जे काही सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय आहे तर खालील प्रकारचे 5 जे की आहे आदेश काढण्याचं काम तिथे करत असल्याचं आपल्याला दिसतं. बंदी प्रत्यक्षीकरण, एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करून ठेवले तर ती व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक किंवा मित्र न्यायालयाकडे घटनात्मक अर्ज करू शकतात. अशावेळी न्यायालय दोन्ही बाजूंचा विचार जाणून घेऊन अटक करण्यात आलेल्या जर त्याची अटक बेकायदा असेल तर अटक झालेल्या व्यक्तीची सुटका करण्याचा आदेश तत्काळ ती कोर्ट किंवा ते न्यायालय तिथं देत असल्याचं आपण दिसतं. आणि अशा पद्धतीने बंदी प्रत्यक्षीकरणाच्या माध्यमातून सुद्धा बेकायदेशीररित्या जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल त्याच्या मूलभूत अधिकारामध्ये मर्यादा आणल्या गेलेल्या असतील तर ते निवारण्याचं काम त्याला संरक्षण देण्याचं काम ती बंदी झालेल्या व्यक्तीची सुटका करून देण्याचा आदेश न्यायालय तिथं देत असल्याचं आपण दिसतं. आणि त्याला बंदी प्रत्यक्षीकरण असं इथं म्हटलं जात असल्याचं आपण दिसतं. नंबर 2 परमादेश, एखाद्या शासकीय अधिकारी व्यक्ती अथवा संस्थेच्या कर्तव्य उल्लंघनामुळे जर व्यक्तीवर अन्याय होत असेल तर ती व्यक्ती त्यांच्याविरोधात न्यायालयाकडे तक्रार अर्ज करू शकते. अशावेळी न्यायालय अर्ज स्वीकारून संबंधित व्यक्तीवर झालेला अन्याय दूर करण्याचा आदेश देते त्यास परमादेश असं इथं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसतं. एखाद्या व्यक्तीने, एखाद्या संस्थेने, एखाद्या अधिकाऱ्याने त्याने त्याचं कर्तव्याचं उल्लंघन केलं असेल, एखाद्या व्यक्तीवर अन्याय त्या याच्यामुळे झाला असेल तर संबंधित जी काही व्यक्ती आहे फिर्यादी व्यक्ती तर ते तसा अर्ज न्यायालयाकडे करू शकते. आणि अशावेळी अर्ज स्वीकारून संबंधित व्यक्तीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी जे आदेश जे काही ऑर्डर न्यायालय देते तर त्याला परमादेश असं इथं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर प्रतिषेध, एखादा खटला कनिष्ठ न्यायालयात चालू असताना अनियमित कारणामुळे अथवा त्या विशिष्ट न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर त्या खटल्यांचे कामकाज थांबवण्यासाठी उच्च न्यायालय जो आदेश देते त्यास प्रतिषेध असं म्हटलं जातं. एखादा खटला त्याच्या अधिकार क्षेत्रात येत नाही परंतु तो कनिष्ठ न्यायालय चालू आहे आणि तेव्हा मात्र भारतात जे काही सर्वोच्च आणि उच्च न्यायालय आहे तर ते खटला स्वतःकडे चालवून घेण्याचा कारभार करत असल्याचं आपण दिसतं. आणि यालाच इथे प्रतिषेध असं इथं म्हटलं जात असल्याचं आपण दिसतं. त्यानंतर 4 अधिकार पुच्छा, एखादी व्यक्ती तिचा अधिकार नसतानाही सार्वजनिक किंवा सरकारी पदावर काम करीत असल्यास त्या व्यक्तीच्या विरुद्ध नागरिक न्यायालयात अर्ज करू शकतात. अशावेळी संबंधित पदावरील व्यक्ती न्यायालयाला अपात्र वाटली तर त्या व्यक्तीकडे न्यायालय त्या संदर्भात विचारणा करू शकते आणि त्यास अधिकार पुच्छा असं इथं म्हटलं जात असल्याचं दिसतं. त्यानंतर उत्प्रेक्षण, एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसतानाही तो खटला चालविला जात असेल तर कनिष्ठ न्यायालय आदेश काढून कनिष्ठ न्यायालयाकडून संबंधित खटल्यांची सर्व कागदपत्रे व पुरावे
आपल्याकडे पाठवावेत अशा प्रकारचे आदेश काढू शकते, त्यास उत्प्रेक्षण तिथं म्हटलं जात असलेलं नसतं. आणि अशा पद्धतीतून या सहा मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून, सहा प्रकारच्या मूलभूत हक्कांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील हे जे काही सहा प्रकारचे मूलभूत अधिकार आहे, तर ते भारतातील मानव अधिकारांचं मोठ्या प्रमाणात पाया भरणी करणारे, पाया मूलभूत अधिकार जोपासणारे, मूलभूत हक्कांची ग्वाही देणारे, हमी देणारे हे तिथं ठरत असले जात दिसतात. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क जे की आहे, तर ते मानव अधिकारांचं संरक्षण करणारे, त्याचा पुरस्कार करणारे, त्याची पायाभरणी करणारे ते तिथे असल्याचे आपणा दिसतात. इथे आपला फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क हा जो काही घटक आहे, तर तो इथे संपलेला आहे. आपण इथे थांबूया, ठीक आहे. तर उर्वरित जो काही घटक आहे, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघूया, ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. थँक्यू.